स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व अष्टा पीपल्स बँकेचे विद्यमान संचालक दिलीपराव वग्याणी यांनी सामाजिक सहकार बँकिंग क्षेत्रात कौतुकास्पद कार्य केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून अष्टा पीपल्स बँकेचा लौकिक वाढवला आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असे प्रतिपादन चौंडेश्वरी उद्योग समूहाचे संस्थापक व्ही डी पाटील यांनी केले. अष्टा येथील जिल्हा बँकेचे माजी संचालक व अष्टा पीपल्स बँकेचे संचालक दिलीपराव वग्याणी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत अष्टा ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला ब्लँकेट आणि मास्क यांचे वाटप केले. याप्रसंगी व्ही डी पाटील बोलत होते. यावेळी अष्टा पीपल्स बँकेचे चेअरमन कौशिक वग्याणी, माजी नगरसेवक संदीप तांबवेकर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेट आणि मास्कचे वाटप करण्यात आले. अष्टा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिलीपराव वग्याणी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले. कोरोना काळात वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत दिलीपराव वग्याणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्रामीण रुग्णालयास मदतीचा हात देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. दिलीपराव वग्याणी यांच्या या उपक्रमाचे अष्टा शहर आणि परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी बोलताना दिलीपराव वग्याणी म्हणाले, कोरोनाच्या रूपाने आपणा सर्वांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. रुग्णसंख्या वाढत चालल्याने बेड मिळणंही मुश्किल बनलं आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला वाढदिवसाच्या निमित्ताने ब्लँकेट आणि मास्कचे वाटप केले आहे. स्वागत व प्रास्ताविक अष्टा पीपल्स बँकेचे अध्यक्ष कौशिक वग्याणी यांनी केले. माजी नगरसेवक संदीप तांबवेकर यांनी आभार मानले.